नमस्कार, सोनाली रेसिपी मध्ये आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण पाहणार आहोत राजगिऱ्याचा हलवा कसा बनवायचा। राजगिऱ्याचा हलवा हा उपवासासाठी बनवला जातो। आज आपण थोडा वेगळ्या प्रकारे राजगिऱ्याचा हलवा किंवा शिरा पण आपण म्हणू शकतो तो कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत। तुपाचा वापर न करता आज आपण राजगिऱ्याचा हलवा बनवणार आहोत। राजगिऱ्यापासून लाह्या तयार करून त्यापासून बनवला जाणारा हलवा कसा बनवायचा ते बघूया। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। कमी साहित्यामध्ये छान होणारी ही रेसिपी आहे। राजगिऱ्याच्या हलव्यासाठी मी इथे घेतले आहे 1 वाटी राजगिरा, 1 वाटी साखर, काजू बदामचे काप करून घेतले आहे आणि 1/2 चमचा वेलची पावडर घेतली आहे। प्रथम आपल्याला हा राजगिरा कढईमध्ये भाजून घ्यायचा आहे। त्यासाठी मी इथे कॉटनचा एक कापड यूज करते आहे। कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये अगदी थोड्या प्रमाणात राजगिरा घालून आपल्याला याच्या लाह्या करून घ्यायच्या आहे। तुम्ही बघू शकाल लाह्या व्यवस्थित फुटत आहे। या कापडने आपल्याला त्या व्यवस्थित लाह्या करून घ्यायच्या आहे। तुम्ही बघू शकाल अशा प्रकारे गोल गोल फिरवून पूर्ण राया फुटलेल्या आहे आपल्या। एका भांड्यामध्ये काढून घेऊया। भाजताना कढईमध्ये कमी प्रमाणामध्ये राजगिरा घालायचा आहे। जास्त घातल्यास व्यवस्थित भाजल्या जाणार नाही आपला राजगिरा, व्यवस्थित लाह्या बनणार नाहीत। अशा प्रकारे आपण सर्व राजगिऱ्याच्या लाह्या बनवून घेऊया। कढईचे तापमान हे थोडे जास्त ठेवावे, त्यामुळे फटाफट या लाह्या व्यवस्थित होतात। बघू शकाल तुम्ही परफेक्ट अशा या घरच्या लाह्या बनलेल्या आहेत। विकतसुद्धा या लाह्या मिळतात, त्याही तुम्ही यूज करू शकाल, काहीच हरकत नाही। अशा प्रकारे पूर्ण राजगिऱ्याच्या लाह्या आपण बनवून घेऊया। राजगिरा हा अतिशय पौष्टिक असून त्यामध्ये कॅल्शियम, प्रोटीन्स, अमानियो ॲसिड, आयर्न आणि अजून बऱ्याचशा पौष्टिक घटकांचा समावेश आहे। त्यामुळे अगदी 8 ते 10 महिन्याच्या लहान बाळापासून ते वयोवृद्धापर्यंत हा शिरा खायला खूप छान आहे। पूर्णपणे या लाह्या तयार करून घेतलेल्या आहे मी। त्यानंतर आपल्याला तुपाचा वापर करायचा नाही आहे या शिऱ्यामध्ये। तापलेल्या कढईमध्ये आपण 1 वाटी राजगिऱ्यासाठी साधारण 1 ग्लास म्हणजेच 2 वाट्या पाणी घालायचे। या उकळलेल्या पाण्यामध्ये आपण घालणार आहोत साखर। आपण आपल्या आवडीनुसार साखर घालायचे, कमी अधिक प्रमाण करू शकाल। साखर व्यवस्थित मिक्स होईपर्यंत ढवळून घ्यायची। साखर मिक्स झाल्यानंतर उकळलेल्या पाण्यामध्ये आपण घालणार आहोत राजगिऱ्याच्या लाह्या। लाह्या व्यवस्थित साखरच्या पाकामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहे। पाण्याचे प्रमाण हे थोडे जास्त असावे जेणेकरून आपले मऊसर या लाह्या शिजल्या जातील। तुम्ही यामध्ये दुधाचा वापरसुद्धा करू शकाल, पण मी दुधाचा वापर केलेला नाही आहे। कमी गॅसवर आपल्याला हा राजगिऱ्याचा हलवा शिजवून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकाल 5 ते 7 मिनिट नंतर हलव्याची कन्सिस्टन्सी ही घट्ट झालेली दिसते आहे तुम्हाला आणि कलर देखील अप्रतिम दिसतो आहे। डार्क चॉकलेटी असा कलर आलेला आहे। त्यामध्ये घालणार आहोत आपण वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट। आपल्या आवडीनुसार आपण यामध्ये ड्रायफ्रूट घालू शकाल। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। कलर तर अप्रतिम आलेला आहे। अशा प्रकारे आपला तुपाचा वापर न करता खमंग लुसलुशीत मऊसर राजगिऱ्याचा लाह्यांचा हलवा आपला तयार आहे। उपवासालाच नव्हे तर इतरही वेळा राजगिऱ्याचा शिरा खाणे हेल्दी आहे। 2 दिवसावर आषाढी एकादशीचा उपवास आहे, त्यानिमित्ताने गोड पदार्थ म्हणून
आपण हा राजगिऱ्याचा हलवा जरूर करून बघा. परत भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा, स्वस्त खा.